चंद्रकांत दादा पाटील, तानाजीराव सावंत, समाधानजी अवताडे, या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय आमदार आणि विशेषतः पर्यावरणाची वारी या ठिकाणी घेऊन आलेले आमच्या पर्यावरण विभागाचे सर्व अधिकारी चंदाताई तिवाडी आणि आमचे शाहीर आणि सर्वच कलावंत आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम कार्तिकीच्या या वारीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि कार्तिकी असो की आषाढी असो, पर्यावरणाची वारी ही पंढरीच्या दारी तुम्ही दरवर्षी घेऊन येता आणि एक मोठं जनजागरण या माध्यमातून गावोगावी होतं, विशेषतः तरुणांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत आपण त्या ठिकाणी करतो। कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आमच्या सर्व संतांनी पर्यावरणाचं महत्व हे नेहमीच विशद केलंय। ज्ञानेश्वर माऊलींपासून जगद्गुरु तुकाराम महाराजांपर्यंत प्रत्येकाने या ठिकाणी व्यक्तीसोबत समष्टीचा विचार केलाय, सृष्टीचा विचार केलाय, निसर्गाचा विचार केलाय आणि हे जे काही साधर्म्य आहे, हा जो एकात्म भाव आहे, हा एकात्म भावच विशद करण्याचं काम आमच्या वारकरी संप्रदायाने केलं आणि म्हणून पर्यावरणाचा नाश म्हणजे मानवतेचा नाश आहे हेच त्यांच्या शिकवणीतनं आपल्याला मिळालेलं आहे। दुर्दैवाने आपण गेल्या अनेक वर्षांमध्ये पर्यावरणाचा मोठा ऱ्हास केला आणि त्यामुळे वातावरणातला बदल आज आपल्याला पाहायला मिळतोय। कधी अतिवृष्टी आहे तर कधी अवर्षण आहे, आमचा शेतकरी हा सातत्याने अडचणीत आपल्याला पाहायला मिळतो, शहरांमध्ये पुराचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो, या सगळ्या गोष्टी केवळ पर्यावरणाचा समतोल ढळल्यामुळे, तो आम्ही न ठेवल्यामुळे होत आहे आणि म्हणून ही आवश्यकता आहे की जास्तीत जास्त जागृती करून आमच्या संतांची शिकवण ही समाजातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावी आणि पुन्हा एकदा पर्यावरण, निसर्ग आणि व्यक्ती याचा एकात्म भाव जागृत होऊन आपण त्याचं रक्षण करावं, या दृष्टीनं हा उपक्रम अतिशय चांगला आहे। म्हणून मी आपलं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। पुन्हा एकदा सर्व आमच्या वारकऱ्यांना उद्याच्या कार्तिकीच्या खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि विठू माऊली आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करू, त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभो अशा प्रकारची माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।